बोला सर, तोड़कर साहब नमस्ते. नमस्कार, बोला सर, काय म्हणता? आज 28 तारीख, उद्या आता 29, एकादशी येते, काय राहील नियोजन किंवा काय पावसाची परिस्थिती काय? पाऊस तो महाराष्ट्रामध्ये हलक्या किंवा मध्यम स्वरूपामध्ये कोसळतोय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. काही ठिकाणी संभाजीनगर, नाशिक वगैरे भागामध्ये काही मोठ्या ठिकाणी बरा झालाय, काही काही 10-10 किलोमीटर अंतरावरती काही शहर पण बाकी दिसतोय. बरोबर आहे का? पण मात्र काही ठिकाणी पेरणी पाऊसने नुसतं 2 इंच 1 इंच वर जाते. याचं मेन कारण आहे आभाळ पडले, त्या माध्यम पाणी पडत नाही. कारण असं आहे ह्युमिडिटी आपण म्हणतो ज्याला आर्द्रता, जो जमिनीचा घाम असतो, जो जमिनीची गरमी असते, बिलकुल ढगांपर्यंत पोहोचत नाही. कारण की जो पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुंबई सारख्या ठिकाणी, कोकणासारख्या ठिकाणी पाऊस बरसतोय, त्यामुळे ती हवा जी थंड आहे ती आपल्यामध्ये, बरोबर, त्यामुळे आभाळांचा कलर पण चेंज होईल आणि पाऊस सुद्धा पडेल. हे त्याचं मेन कारण आहे. आणि जर असा जर ह्युमिडिटी वाढली तर आपल्या घराजवळ किंवा लाईटजवळ रात्रीच्या वेळी ऑटोमॅटिकली पंखाचे पक्षी कीटक तयार होतात. अक्षरशः मुंगळ्यांना पण पंख फुटतात या काळामध्ये. अगदी बरोबर. हे हे आर्द्रता आणि ह्युमिडिटी वाढण्याचं कारण आहे. तर याच्यामुळे काय होतं की पुढे उद्या पाऊस कसा राहील हे पण आपल्याला एक दिवस अगोदर समजते. ज्या ज्या भागामध्ये अशी ह्युमिडिटी वाढली त्या भागामध्ये मग ते 10 किलोमीटर असू की त्या शहरापासून 15 किलोमीटर अंतर असू द्या, तिथे पाऊस पडतोय आज चांगला. आपला जुन्नर तालुका, पुणे जिल्हा किंवा असं अकोला, संगमनेर, पुण्यामध्ये काय वातावरणाची परिस्थिती राहील किंवा नगरमध्ये जवळपास? या भागातली परिस्थिती मी काल रिसर्च केला, रिसर्चनुसार आज वाढते आणि पुण्यासारख्या ठिकाणी, सातारा सारख्या ठिकाणी चांगला पाऊस दिनांक 29 पासून सुद्धा सुरू होते. 29 हो 29 आणि 30 ही तारीख त्यांच्यासाठी खूप चांगली तारीख आहे आणि ह्या काळात नक्कीच चांगला पाऊस यांना बसेल. बरोबर. चला, मग शेतीच्या कामाला तरी सुरुवात करता येईल, कारण जी पेंडिंग कामं राहिले, जी खोळंबलेली कामं आहे शेतकरी राजाची, ते तरी मार्गी लागून जातील सगळे. हो नक्कीच. पण शेतकऱ्यांनी एक विनंती आहे, कारण की जी ह्युमिडिटी आहे आता मुंबईपासून तुमच्यापर्यंत वारे यायला फक्त 2 तास लागतात. बरोबर. काशी वेगाने 90 किंवा 80 किलोमीटर पर हावर्सने वारे वाहतात. बरोबर. त्यामुळे कोणत्याही क्षणी ह्युम्युनिटी नष्ट होते आणि ही झालेली ह्युम्युनिटी परत भरून काढला तर तो पाऊस किंवा ते वारे थांबावं लागतात. बरोबर आहे का? बरोबर बरोबर. त्यामुळे शेतकऱ्यांनी चांगला पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. एक वेळेस लागवड तरी करू शकता, कारण की लागवडीची वल 2 इंच किंवा 3 इंच असू दे चालते. नंतरचा पाऊस बरसणारच आहे, त्याच्यासाठी लागवड केल्याच्यानंतर पाऊस बरसला नाही तर मग कसं व्हायचं हे एक मोठा प्रश्न आहे. पण तो पाऊस होणार आहे या भागामध्ये सुद्धा. ठीक आहे सर, अशा गोष्टी आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांनी थोडस सतर्क राहूनच पेरणी करायची, लागवडीची काही अडचण येणार नाहीये. चालेल ना. ठीक आहे सर, आपल्या नियोजनानुसारच सगळे करू आणि चाललेलं पण आहे मार्गदर्शनानुसारच, तर चांगल्या पद्धतीमध्ये आपण सल्ला देतात तर त्याचा निश्चितच या ठिकाणी शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने फायदा होणार आहे आणि तुमच्या सल्ल्यानुसारच आपण करतोय. ठीक आहे, ठीक आहे सर. चालते चालते. ओके सर, थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू. ओके सर. तर शेतकरी बांधवांनो, अशा पद्धतीचे या संदर्भातले जे व्हिडिओ आहेत, आपल्या ज्या वातावरणातील बदल असतील, त्याबरोबर काही पिकांचे येणारे रोगराई असेल, कीटकनाशक असेल, बुरशीनाशक असेल, कोणकोणते वापरणं गरजेचं राहील, या संदर्भातले हे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती येत असतात, निश्चितच पाहत राहा. त्याचबरोबर आपण कोणत्या जिल्ह्यातनं असेल, कोणत्या गावातील असेल, तर निश्चितच आपल्या ठिकाणची काय परिस्थिती आहे, कशा पद्धतीने आपल्या या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सांगण्याचा एक प्रयत्न करायचा की येणाऱ्या वातावरणातील बदलनुसार कशा पद्धतीने आपलं नियोजन करता येईल, निश्चितच आपण या ठिकाणी आपल्याला सांगायचे कमेंटच्या माध्यमातून. त्याचबरोबर आपल्या भागातील परिस्थिती आहे, कोणत्या गावातून आपण या ठिकाणी हा व्हिडिओ बघत असाल, किंवा आपल्या गावाचे जे या ठिकाणी नाव जरी कमेंट बॉक्समध्ये जरी सांगितले तरी चालणार आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणची पावसाची परिस्थिती कशा पद्धतीने राहणार आहे, कारण काय मित्रांनो, या ठिकाणी आपलं गावांचा जर उल्लेख केला तर या संदर्भातलं जे माझे तोडकर साहेबांशी या ठिकाणी फोनच्या माध्यमातून जे बोलणं चालत असतं किंवा जे बोलणं होत असतं, तर त्या ठिकाणी मला आपल्या गावांचा उल्लेख करता येईल की येणाऱ्या गावांमध्ये या ठिकाणी वातावरणातील परिस्थिती असेल किंवा कधी पाऊस पडेल या संदर्भातली सुद्धा मला या ठिकाणी आपल्याला तोडकर साहेबांशी चर्चा करून या ठिकाणचा सुद्धा आपण एक व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगण्याचा प्रयत्न करू आणि निश्चितच त्या ठिकाणी आपल्याला हा जी हवामानाची जी माहिती आहे ही आपल्यासमोर पोहोचवण्याचा एक प्रयत्न करणार आहे. त्यासाठी निश्चितच आपलं गाव, आपलं त्या ठिकाणचं सध्याची परिस्थिती काय असणार हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगायचे. त्या संदर्भात आपण निश्चितच तोडकर साहेबांशी या ठिकाणी मार्ग काढू, तिथली कशी परिस्थिती आपल्याला या ठिकाणी सांगतील हे आपण एक बघणार आहोत
अजूनपर्यंत निश्चित मित्रांनो आपल्या कृषी मित्र निलेश स्वराज या युट्यूब चॅनलला सबस्क्राइबर नसेल केलं तर करून ठेवा, त्याचबरोबर बेल आयकॉन दाबा, या ठिकाणी विसरायचं नाही. कारण मित्रांनो या संदर्भातले व्हिडिओ प्रथमतः तुमच्यापर्यंत येऊन पोहोचावे त्यासाठी निश्चितच या ठिकाणी बेल आयकॉन दाबा, या ठिकाणी विसरायचं नाही. त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा. त्याचबरोबर काही सांगायचं असेल, काही सुचवायचं असेल तर निश्चितच आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.